माऊ घड्याळाच्या टोल्यासारखी काय फिरतेस इकडे तिकडे? गप्प बस ना जरा एका ठिकाणी. ए तू गप्प आ, मी विचार करते. हे काय हल्ली नवीनच खूळ, विचार विचार करायचा काय आलं तर. मोना मला ना शंका आहे, माझ्या ऍक्सिडेंट नंतर अजूनही माझं डोकं ठिकाणावर आलेलं नाही. नो नो नो, तू पहिल्यापेक्षा जास्त शाणी झालीस. तसं नाही ग, अजूनही बरेच घोळ आहेत. म्हणजे बघ ना, मला आता माझ्या पीसीचा पासवर्डच आठवत नाहीये. मला माहितीये, मी सांगू. काय देणार तुम्ही? हो ना, माझा जुना पासवर्ड मी बदललाय, मला नवीन पासवर्ड आठवत नाहीये. पासवर्ड बदललास? माऊ, पासवर्ड बदलल्याने माणसाला मनातून बाहेर काढता येत नाही ग. त्याची जागा ती त्याचीच. हो ना. नाही, तुम्हाला मूर्ख, बेअक्कल, बिंडो म्हण, पण मी इतकी ढिल्लमढाल नाहीये. श्रावणीचं लग्न श्रीशी ठरलंय हे जरी तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणारच नाही असं वाटलं का तुला? तुझी बदललेली मनस्थिती. हो ना, बास ना. नाही बोलणार, केव्हाच कळलंय हे मला. इतके दिवस बोलायचं नाही म्हणून गप्प बसले. मग पुढेही अशीच गप्प राह आणि मीही अशीच राही. काय यार, आपलं आयुष्य भोपळ्यासारखं झालंय. आपण असं कायम टुणुकटुणुक गोळ्या मारत राहायचं काय? जमणार नाही साला. आपल्यापेक्षा शेंबूट दिसणाऱ्या मुलींचे बॉयफ्रेंड असतात यार. मोना बाय बाय. तू एक काम कर, रस्त्यावर दिसेल ना त्या मुलाला स्वतःचा बॉयफ्रेंड कर, मला जमणार नाही. मी आयुष्यभर स्पिन्स्टर राहिले तरी चालेल मला. प्लीज असा विचार करू नको. हे बघ, आत्ताच ठीक आहे पण 25 वर्षानंतरचा विचार. फ्लॅश फॉरवर्ड म्हणजे काही वर्षानंतर माझं वय किती? काहीतरी काहीतरी. आणि तुझं वय काहीतरी काहीतरी. आपण दोघी म्हाताऱ्या, पांढरे केस, चष्मा, सांधे दुखी, कवळी, आख. तू तुला भैयाही आपल्याकडे बघणार नाही ग. तो हेरम तुला विचारत होता जाऊया का बाहेर, तर त्याच्या तोंडावर फोन आपटला. पॉइंट बरा आहे तू, दूधवाल्या भैयापेक्षा नक्कीच बरं आहे. भैयाच होईल त्याचा, तू अशीच वागत राहिलीस तर. असं नको बोलूस प्लीज, असं नको बोलूस. हे पण डेंजर माणूस आहे तो. तुला काहीतरी एक नाव सांगतो, मला काहीतरी दुसरंच नाव सांगतो, तुझ्याबरोबर स्कूटर वरून फिरतो, माझ्याबरोबर गाडीत फिरतो, तरी काहीतरी गोलमाल आहे. तू चुप ग, तुला प्रत्येक गोष्टीतच काहीतरी गोलमाल दिसतो. मला वाटतं जर्नलिझम आणि पोलीस या दोन्ही डिपार्टमेंटची कामं संशयावर चालतात, कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. मला वाटतं मी आता झोपते, कारण तुझ्याकडनं जर्नलिझम शिकण्याची वेळ अजून माझ्यावर आलेली नाही. सो गुड नाईट. माऊ, आपला विषय काय चालला होता? काहीतरी दुसऱ्याच विषयावर बोलायचं होतं आपल्याला. शट अप, गुड नाईट. माऊ माऊ, मी हू तू आलाय?